नमस्ते मित्रांनो माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आयोजित इयत्ता दहावी गणित भाग दोनमधील त्रिकोणमिती भाग पाचमध्ये मी सुभाष नागरसे सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल सोलापूर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय या सेशनमध्ये आपण बहुपर्यायी प्रश्न कृतीवर आधारित काही उदाहरणं आणि प्रश्न क्रमांक चार व पाचमधील संभाव्य उदाहरणांवर चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया मित्रांनो यापूर्वीच्या भागामध्ये म्हणजे त्रिकोणमिती भाग चारमध्ये आपण खालील पाठ्यघटकांवर चर्चा केली आहे त्रिकोणमितीचे उपयोजन वेगवेगळ्या ठिकाणी उंची अथवा अंतर मोजण्यासाठी कसा उपयोग होतो यावर चर्चा केली त्यावरची उदाहरणं देखील आपण अभ्यासली आहेत उपयोजना अंतर्गत काही महत्त्वाच्या संज्ञा आपण अभ्यासले जसं दृष्टीरेषा ज्याला लाईन ऑफ विजन म्हणतो उन्नत कोण द्या ज्याला अँगल ऑफ अवनत कोण अँगल ऑफ डिप्रेशन आणि या पाठ्यघटकांवर आधारित काही उदाहरणं आपण अभ्यासली म्हणजेच सरावसांचे सहा पॉईंट दोन यावर आपण चर्चा केलेली आहे तर मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या प्रश्न क्रमांक दोन ए आणि तीन ए याच्यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न असतात ते प्रश्न कोणत्या प्रकारचे असतील असं एक दोन प्रकारची उदाहरणं आणि प्रश्न क्रमांक चार व पाचमध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणं असू शकतील यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो या प्रश्नांवर ते या प्रश्नातील उदाहरणांवर चर्चा करण्याअगोदर थोडंसं आपण जे वेगवेगळी विस्तार जी वेगवेगळी नित्य समानता त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील सहसंबंध आपण अभ्यासले ते थोडंसं आठवूया म्हणजे जेणेकरून उदाहरणं सोडवताना याची मदत होईल साईन थेटाबरोबर कॉस नव्वद वजा थेटा कॉस थेटाबरोबर साईन नव्वद वजा थिएटा टॅन थेटा म्हले टॅन नव्वद वजा थिएटाबरोबर एक त्यानंतर सेक थिएटाबरोबर कोसेक नव्वद वजा थिएटा कोसेक थिएटाबरोबर सेक नव्वद वजा थेटा कॉड थिएटा गुणिले कॉटनव्वद वजा थिएटाबरोबर एक टॅन थिएटाबरोबर सायन थेटा भागिले कॉस थिएटा कोसेक थिएटाबरोबर एक छेद सायन थेटा सेक थिएटाबरोबर एक छेद कॉस थिएटा कॉर्ड थिएटाबरोबर एक छेद टॅन थिएटा कॉर्ड थिएटाबरोबर कॉस थिएटा भागिले सायन थेटा कोसेक थेटा गुणिले सायन थिएटाबरोबर एक आणि सेक थिटा गुणले कॉस थेटाबरोबर एक कॉट थिटा गुणले टॅन बरोबर एक मित्रांनो ही सर्व महत्त्वाची सहसंबंध आहेत हे सर्व तुम्हाला थोडंसं व्यवस्थित बघायला हवं याची तयारी करायला पाहिजे काही नित्य समानता अभ्यासले आपण प्रामुख्याने तीन नित्य समानतेचा तुमच्या दहावीच्या इयत्तेसाठी उपयुक्त आहेत त्यामधलं पहिलं आहे साईन वर्ग थिटा अधिक कॉसवर्ग थिटाबरोबर एक त्यानंतर दुसरं आहे एक अधिक क्वाटवर्ग थिटाबरोबर कोसेक वर्ग थिटा तिसरं आहे एक अधिक टॅनवर्ग थिटाबरोबर सेक वर्ग थिटा त्यानंतर ही महत्त्वाची सारणी शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश या कोणाच्या संदर्भात असणाऱ्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती या सारणीमध्ये तुम्हाला मिळेल ही सारणीही तुम्ही व्यवस्थित तयारी करायची आहे पुनश्च एकदा आपण बघूया जर आपल्याला साईन थेटाच्या किमती माहीत असल्या की उर्वरित सर्व पाच वेगवेगळ्या वेग त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती आपण सहज लक्षात ठेवू शकतो साईन शून्य शून्य आहे साईन तीस एकशे दोन साईन पंचेचाळीस एकशे वर्गमुळात दोन साईन साठ वर्गमुळात तीनशे दोन आणि साईन नव्वद एक आता कॉस थेटाची आपण पाठ करायची काही गरज नाही आहे साईन थिएटाची पण पाठ करायची गरज नव्हती मी तुम्हाला ट्रेक सांगितलेली आहे यापूर्वीच्या भागामध्ये आता कॉस थिएटाचं मात्र लिहिताना कसं लिहायचं उजवीकडून डावीकडे लिहित जायचं साईन थेटाच्या किमती उजवीकडून डावीकडे लिहा पहिलं येणार एक त्यानंतर वर्गमुळात तीनशे दोन त्यानंतर एकच वर्गमुळात दोन एकशे दोन आणि शून्य ह्या झाल्या कॉस्थिटाच्या किमती शून्य तीस पंचेचाळीस साठ आणि नव्वद अंशाच्या कोणाच्या मापासाठी आता एक सूत्र आपल्याला माहीत आहे की टॅन थिएटाबरोबर सायन थिएटा पाहिले कॉस्थिटा आपण सायन थिएटा आणि कॉस्थिटाच्या किमती आत्ताच लिहिल्या आहेत मग त्यांचं फक्त गुणोत्तर घेऊया म्हणजे सायन थिएटाला कॉस्थिटाने भागू म्हणून टॅन शून्यची किंमत काय येणार साईन शून्य भागिले कॉस शून्य म्हणजेच शून्य भागिले एक म्हणजे शून्य तसंच टॅन तीसची किंमत काय येणार साईन तीस भागिले कॉस तीस साईन तीस म्हणजे एकशे दोन भागिले वर्गमुळात तीनशे दोन 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 कॅन्सल झाले आणि तुम्हाला उत्तर मिळतं एक छेद वर्गमुळात तीन त्यानंतर येतो टॅन पंचेचाळीस साईन पंचेचाळीस आणि कॉस पंचेचाळीसच्या किमती एकच आहेत एक छेद वर्गमुळात दोन्ही सामान असल्यामुळे कॅन्सल होतं आणि उत्तर मिळतं एक टॅन साठसाठी साईन साठ भागिले कॉस साठ म्हणजे वर्गमुळात तीनशे दोन भागिले एक छे दोन 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 कॅन्सल झाले आणि तुम्हाला मिळालं वर्गमुळात तीन त्यानंतर टॅन नव्वदसाठी नव्वद भागिले कॉस नव्वद ते आहे एक छे शून्य हे आपल्याला किंमत ठरवता येत नाही ज्याला अव्याख्यय असंही आपण म्हणू शकतो आता कॉस थेट कॉट थेटाच्या आहेत या किमती तुम्हाला पाठ करायची गरज नाही कारण या टॅन थेटाच्या किमती आपण उजवीकडून डावीकडे लिहित गेलो की आपल्याला कॉट थेटाची किंमत मिळते त्यानंतर कोसेक थेट आहे कोसेक थेटा म्हणजे काय का एक भागिले साईन थेटा तर साईन थेटाच्या किमती वर दिलेले आहेत निळ्या रंगाने पहिली ओळ आहे साईन थेटा मग एक भागिले साईन कोसेक शून्य म्हणजे एक भागिले साईन शून्य साईन शून्यची किंमत शून्य आहे बघा एक भागिले शून्य म्हणजे ते येईल आपल्याला अव्याख्ये किंवा किंमत ठरवता येत नाही त्यानंतर ये कोसेक तीसचं आहे किंमत दोन कारण एक भागिले एकछेद दोन म्हणजेच नुसतं दोन त्यानंतर येतो कोसेक पंचेचाळीस म्हणजे एक भागिले छे एक छेद वर्गमुळात दोन बरोबरच तुम्हाला मिळतं वर्गमुळात दोन त्यानंतर येतो कोसेक साठ याचा अर्थ झाला एक भागिले वर्गमुळात तीन छेद दोन म्हणजेच दोन छेद वर्गमुळात तीन त्यानंतर आहे कोसेक नव्वद एक छेद नव्वद म्हणजे एक छेद एक म्हणजेच एक आता आपल्याला सेक थेटाच्या किमती पाहिजे आहेत तर आता काय करायचं सेक थेटाची किमती मिळवण्यासाठी कोझेक थेटाच्या किमती या डावीकडून उजवीकडे न लिहिता उजवीकडून डावीकडे लिहित गेलो की त्या किमती मिळतात उजवीकडून डावीकडे म्हणजे एक दोन चेत वर्गमुळात तीन वर्गमुळात दोन दोन आणि ठरवता येत नाही म्हणजेच अव्याक्य मित्रांनो आता हे पण हे पाहिलेले सर्व आत्तापर्यंतचं उजळणीचा भाग तुम्ही लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्हाला या प्रकरणाची तयारी करताना व्यवस्थित करू शकाल चला तर आपण बघूया पुढची उदाहरणं बहुपर्यायी प्रश्न प्रत्येकी एक गुणासाठी विचारला जातो प्रश्न क्रमांक एक अ यावरची काही उदाहरणं आपण अभ्यासूयात बघा प्रश्न क्रमांक एक पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याची वर्णाक्षर लिहा पूर्ण ओळ लिहायची गरज नाही किंवा पूर्ण वाक्य लिहायची गरज नाही पूर्ण मांडणी करायची नाही फक्त पर्यायाचा देखील वर्णाक्षर लिहायचा आहे ए बी सी डी अ क किंवा एक दोन तीन जे असेल ते एवढंच लिहायचं आहे तर आपण बघूया उदाहरणं साईन थेटा कोसेक थेटा बरोबर किती याचे पर्यायी आहेत बघा एक बी आहे शून्य सी आहे एकशे दोन आणि डी आहे दोन मग आपण मगाशीच उजळणी केली कोसेक थेटा म्हणजे एक छेद साईन कोसेक थेटा म्हणजे एक छेद साईन आणि साईन थिएटा डावीकडे आणलं की गुणाकार होतो म्हणजे याची किंमत एक येणार मग एक असलेला पर्याय कोणता आहे तर ए आहे म्हणून याचं सोल्युशन लिहिताना याचं उकल लिहिताना उत्तर लिहिताना फक्त ए लिहायचा कंसासह पुढे एक लिहायची गरज नाही आणि हेच अपेक्षित आहे बोर्डाला आणि याच पद्धतीनं तुम्ही लिहिलं पाहिजे मग पुढे एक लिहिलं तर कायच होते सर एक लिहिलं तर फरक काही पडत नाही तुमचा वेळ वाचतो आणि बोर्डानं असं लिहिणं अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे तर त्याचं पद्धतीनं आपण लिहिलं पाहिजे ओके चला पुढे जाऊया कोसेक पंचेचाळीसची किंमत खालीलपैकी कोणती सारणी आठवावी लागेल तुम्हाला याची पर्याय दिलेले आहेत एक छेद वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन छेद दोन आणि दोन छेद वर्गमुळात तीन आणि याचा पर्याय येतो बी म्हणजे वर्गमुळात दोन हे उत्तर आहे सारणीवरून हे तुम्हाला लक्षात येईल एक पंचेचाळीस ऐवजी कॉस साठ विचारतील त्यानव्वद विचारतील म्हणजे तुम्हाला ती तयारी करावी लागेल एक अधिक टॅनवर्ग थेटाबरोबर किती ही नित्य समानता आहे जे आपण पाहिलं पर्यायामध्ये काय दिलेलं पहा बाबा क्वाटवर्ग थेटा बी पर्याय आहे कोसेक वर्ग थेटा सी आहे सेकवर्ग थेटा आणि डी आहे टॅनवर्ग थेटा याचं पर्यायी उत्तर येतं सी सेक वर्ग थेटा जेव्हा शेतीचे समानतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा टिंबटिंब कोण होतो पर्याय आहेत उन्नत कोण अव्नत कोण शून्य कोण आणि कोण जेव्हा आपण वरच्या दिशेला बघू तर निश्चितच हा उन्नत कोण तयार होतो म्हणून पर्याय ए हे उत्तर असणार आहे पुढे जाऊया क्वाटर थिएटा म्हणजे टॅन बरोबर किती इथं पुन्हा सहसंबंधाचाच तोच प्रश्न आहे दोन आहे एक आहे शून्य आहे ऋण एक आहे आणि याचं उत्तर अपेक्षित काय आहे बी एक येतं त्यानंतर एक अधिक क्वाटवर्ग थेटाबरोबर किती पुन्हा इथे नित्य समानता आलं त्यानवर्ग थेटा आहे थे? त्यान का दुसरा पर्याय आहे क्वासवर्ग थेटा आहे सी आहे सेकवर्ग थेटा आणि डी आहे कोसेक वर्ग थेटा तर नि नित्य समानता जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येतं की तो कोसेक वर्ग थिएटा आहे म्हणून याचं उत्तर येतं डी त्यानंतर नऊ क्वाटवर्ग थीटा वजा नऊ कोसेक वर्ग थीटा बरोबर किती आता मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी या प्रश्नामध्ये वरच्या सहाव्या प्रश्नामध्ये एक आधी क्वाटवर्ग थेटा आपण पाहिला बरोबर मग आता बरोबर कोसेक वर्ग थेटा होता कोसेक वर्ग थेटा उजव्या बाजूला उजवीकडून डावीकडं आणलं तर ऋण होतो आणि इकडचा एक उजवीकडे नेलं की ऋण एक होतो म्हणजे क्वाटवर्ग थिएटा वजा कोसेक वर्ग थेटाबरोबर ऋण एक येतं या दोघांमध्ये आता दिलेलं गणित जो आहे नऊ क्वाटवर्ग थिएटा वजा नऊ कोसेक वर्ग थिएटा याच्यामध्ये नऊ कॉमन बाहेर काढला तर कंसात काय येतं क्वाटवर्ग थिएटा वजा कोसेक वर्ग थिएटा आणि आत्ता आपण किंमत काढली क्वाटवर्ग थिएटा वजा कोसेक वर्ग थिएटा म्हणजे ऋण एक पण काढलेला नऊ कंसाच्या बाहेर आहे कंसात ऋण एक राहणार पुणाकार होणार दोघांचं नऊ एक्क नऊ आणि चिन्ह ऋण बघू पर्याय काय काय दिलेले आहेत ए आहे ऋण एक त्यानंतर एक त्यानंतर ऋण नऊ आणि नऊ असं दिलेलं आहे तर याचा बरोबर पर्याय असेल सी ज्याची किंमत ऋण नऊ आहे पाच सेकवर्ग थेटा वजा पाच टॅनवर्ग थेटा बरोबर किती मागील स्लाईडमध्ये आपण पाहिलं की एक अधिक टॅनवर्ग थेटाबरोबर सेकवर्ग थेटा एक अधिक टॅनवर्ग थेटाबरोबर सेकवर्ग थेटा टॅनवर्ग थेटा, थेटा पलीकडे नेला उजवीकडे डावीकडून उजवीकडे तर तो ऋण होतो म्हणून तुम्हाला सूत्र मिळतं एक बरोबर सेकवर्ग थेटा वजा टॅनवर्ग थेटा आता इथं काय दिलं आहे पाच सेकवर्ग थेटा वजा पाच टॅनवर्ग थेटा दिलं आहे पाच हा सामा एक बाजूला काढला मी तर कंसात राहील तुम्हाला सेकवर्ग थेटा वजा टॅन थेटा म्हणजे याची किंमत तर एक काई -काई ले आहे पण ते घेतली पाच गुणिले एक म्हणजे पाच असं उत्तर अपेक्षित आहे बघूया पर्याय काय काय दिलेले आहेत ए आहे ऋण पाच बी आहे पाच सी आहे ऋण एक आणि डी आहे एक तर योग्य पर्याय याचा ये येतो तो, तो म्हणजे बी पाच मित्रांनो अशा प्रकारची प्रश्न प्रश्न क्रमांक एक अ बहुपर्यायीमध्ये येतात केवळ याच्यासाठी आणि काही पुढील उदाहरणासाठी सुरुवातीला आपण वेगवेगळे थोड्याशा सूत्र विस्तार त्यानंतर त्रिकोणमिती गुणोत्तरामधील सहसंबंध नित्य समानता सारणी हे पाहिलं तर अशा प्रकारचीच विविध प्या समांतर उदाहरणं तुम्ही रेफरन्स स्टडी मटेरियल संदर्भ साहित्यामधून पहा आणि तयारी करा हे उदाहरणं दाखल तुमच्यासाठी दिलेली आहेत आता पुढे जाऊया ते म्हणजे कृतीवर आधारित उदाहरणं मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन अ मध्ये कृतीवर आधारित उदाहरणे असतात ही उदाहरणे दोन गुणांसाठी असतात चला तर बघूया या प्रकारची उदाहरणं पहिलं जर साईन थिएटाबरोबर अकरा छेद एकसष्ट तर नित्यसामानतेचा उपयोग करून क्वास थेटाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आता कृती या प्रकारची आहे साईन थिएटाबरोबर अकरा छेद एकसष्ट हे दिलं आहे म्हणून बॉक्स अधिक क्वासवर्ग थिएटाबरोबर एक या बॉक्समध्ये आपल्याला काय येणाऱ्या नित्यसामानतेचा उपयोग करून लिहायचा आहे त्यानंतर अकरा छेद एकसष्ट कंस्पूर्णचा वर्ग अधिक क्वासवर्ग थिटाबरोबर एक म्हणून बॉक्स अधिक क्वासवर्ग थिएटाबरोबर एक आलं कॉसवर्ग थेटाबरोबर एक वजा एकशे एकवीस एक ते तीन हजार सातशे एकवीस असं येतं मग क्वासवर्ग थेटाबरोबर बॉक्समध्ये तुम्हाला किंमत लिहायची आहे म्हणजे दोन्ही बाजूनी वर्गमूळ घेतल्यानंतर कॉस थिएटरची किंमत काय येते ते पण लिहायचं आहे चला या कृतीचं उकल बघूया आपण काय येतं साईन थिएटाबरोबर अकराशे एकसष्ट हे दिलेलं आहे पूर्ण कृती आहे तसं तुम्हाला उत्तरादाखल सर्व सोडवायचं आहे फक्त बॉक्सेसमध्ये किमती लिहायच्या नाही आहेत तर पूर्ण कृती सोडवायची आहे तुम्हाला म्हणून पहिल्या बॉक्समध्ये येतं साईनवर्ग थेटा अधिक क्वासवर्ग थेटाबरोबर एक म्हणून अकराशे एकसष्ट कंसपूर्ण वर्ग अधिक क्वासवर्ग थेटाबरोबर एक तर या बॉक्समध्ये अकराचा वर्ग येतो एकशे एकवीस आणि एकसष्टचा वर्ग येतो तीन हजार सातशे एकवीस अधिक क्वासवर्ग थेटाबरोबर एक म्हणून क्वासवर्ग थेटाबरोबर एक वजा एकशे एकवीस या तीन हजार सातशे एकवीस आलं म्हणून कॉसवर्ग थिएटा हे क सोडवलं तर एकच्या छेदस्ताना काही नाही म्हणून त्याला तीन हजार सातशे एकवीसनी गुणलं तीन हजार सातशे एकवीस वजा एकशे एकवीस बरोबर छत्तीसशे बागिले तीन हजार सातशे एकवीस येतं पुढे कॉस थिएटा बरोबर वर्गमूळ घेतलं दोन्ही बाजूनी तर तीन हजार सहाशे बागिले तीन हजार सातशे एकवीसचं अकरा छेद एकसष्ट उत्तर मिळेल म्हणून कॉस थिएटाची किंमत झाली अकरा छेद एकसष्ट चला पुढचं उदाहरणं पाहूया आपण सहा टॅनवर्ग थेटा वजा सहा छेद क्वासवर्ग थेटा असं असेल तर याची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची कृती या प्रकारे आहे सहा टॅनवर्ग थेटा वजा सहा छेद क्वासवर्ग थेटा हे दिलं आहे म्हणून सहा कॉमन बाजूला काढलं तर टॅनवर्ग थेटा वजा बॉक्स काय येतं लिहायचं आहे त्या रिकाम्या जागेत सहा कौसाठ टॅनवर्ग थेटा वजा बॉक्स येतो पुन्हा त्या सहा आणि याची किंमत काय येते ते बॉक्समध्ये लिहायचं आहे म्हणून उत्तर आलेलं तर या ठिकाणी लिहिलं चार बॉक्स आहेत प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे दोन गुणासाठी आहे आता कृती उकल कशी येते ती पाहूया आपण कृती उकल बघूया काय येतं साठ अनुवर्ग थेटा वजा सहा छेद टॅनवर्ग थेटा हे दिलं आहे म्हणून सहा कंसाठ टॅनवर्ग थेटा वजा एक छेद कॉस वर्ग थेटा येईल पहिल्या बॉक्समध्ये साठ अनुवर्ग थेटा वजा सेक वर्ग थेटा येईल बरोबरच सहा आणि टॅनवर्ग थेटा वजा सेकवर्ग बरोबर ऋण एक येतं म्हणजेच उत्तर आलं सहा गुण्हेण एक बरोबर ऋण सहा पुढे जाऊया आता कृतीवर आधारित उदाहरणं तीन गुणांसाठी प्रश्न क्रमांक तीन अ मधील पहिलं उदाहरण आपण बघूया कॉर्ड थेटा अधिक टॅन थिएटाबरोबर कोसेक थेटा सेक थेटा हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची बघा डावी बाजू दिलेले कॉट थिएटा अधिक टॅन थिएटा कॉस्थिटा भागिले सायन थिएटा अधिक बॉक्स वागले कॉस थेटा म्हणून बॉक्स अधिक बॉक्स वागले सायन थिएटा इंटू सेक कॉस थेटा म्हणून बॉक्स छेद साईन थेटा गुंडले कॉस थेटा येतं छे, खाली छेद असताना एकशे छे सायन थेटा गुंडले एक छेद काय येईल ते थे, कोसेक थेटा गुंडले बॉक्स आता हे जे बॉक्स आहेत सहा याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायचे त्यासाठी कृती उकल करू काढूया आपण बघा ते येतं डावी बाजू कॉट थिएटा अधिक टॅन थेटा कॉस थिएटा भागिले सायन थेटा अधिक साइन थेटा त्या ठिकाणी येईल भागिले कॉस्ट थिटा लसावी सायन थिएटा कॉस्ट थिएटा येतं म्हणून कॉस् थिएटाला कॉस्थिटाने बुडल्यानंतर कॉसवर्ग थेटा आला अधिक दुसऱ्या बॉक्समध्ये साइन थेटा साइन थेटा साईन वर्ग थिएटा म्हणून कॉसवर्ग थिटा अधिक सायन वर्ग थिटाची किंमत एक आहे एक आलं भागिले साईन थेटा म्हणाले कॉस थिएटा बरोबरच हे आपण पुन्हा विभागणी केली एकशे साईन थिएटा म्हणले एकशे कॉस थिएटा पण ते एकशे सायन थिएटा म्हणजे कोसेक थिएटा आहे आणि एकशे कॉस थेटा म्हणजे सेक थिएटा आहे म्हणून डावी बाजूबरोबर उजी बाजू ये होऊ शकतं अशा प्रकारे सहा रिकाम्या जागेमध्ये किंवा सहा बॉक्समध्ये सहा किमती आपण लिहिली तर दुसरे एक उदाहरणं बघूया यावरचा जर कॉट थिटाबरोबर चाळीसशेर नऊ तर नित्यसमानतेचा उपयोग करून कॉसेक थिएटा आणि साय व सायन थिएटाची किमती काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा कृती या प्रकारची आहे एक अधिक बॉक्सबरोबर कोसेक वर्ग थेटा हा नित्य समानतेचा समीकरण म्हणून एक अधिक बॉक्सबरोबर कोसेक वर्ग थेटा आला कोशेक वर्ग थेटा म्हणजे बॉक्स वागले एक्क्याऐंशी म्हणून कोसेक थिएटाबरोबर बॉक्स दोन्ही वर्ग वर्गमुळे घेतल्यानंतर किंमत मिळते परंतु आपल्याला म्हणत आहे साईन थिएटा म्हणले बॉक्सबरोबर एक आहे म्हणून साईन थिएटाबरोबर जे काहील ते उत्तर या ठिकाणी येईल आता याची व्हकल बघूया आपण काय येतं एक अधिक क्वाट वर्ग थिएटाबरोबर कोसेक स्क्वेअर थेटा म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये क्वाट वर्गाला नित्य समानतेचं समीकरण आहे आता क्वाट थिएटरची किंमत दिली आहे म्हणून ते आपण त्या ठिकाणी ठेवलं एक अधिक चाळीसशे नऊचा वर्गबरोबर कोसेक वर्ग थेटा म्हणून कोसेक वर्ग थिएटाबरोबर इथं काय आलं नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आला एक्क्याऐंशी एक बोललं एक्क्याऐंशी चाळीसचा वर्ग सोळाशे म्हणून सोळाशे एक्क्याऐंशीच्या एक्क्याऐंशी असं आलं आता दोन्ही बाजूनी वर्गमूळ घेतलं तर सोळाशे एक्क्याऐंशीचा वर्गमूळ एक्केचाळीस येतो आणि एक एक्क्याऐंशीचा नऊ येतो म्हणून कोशेक थेटाची किंमत आली एक्केचाळीस छेद नऊ मग तर आपल्याला माहिती आहे साईन थेटा गुण हे कोशेक थिएटाबरोबर एक म्हणून साईन थिएटाबरोबर एक छेद कोशेक थेटा एक छेद एक्केचाळीस छेद नऊ म्हणजेच एक्केचाळीस अंश छेदस्थानी राहिला नऊ वर गेला म्हणून साईन थिएटाबरोबर नऊ छेद एक्केचाळीस आलं मित्रांनो आता प्रश्न क्रमांक तीन व चारमधील काही उदाहरणं आपण पाहूयात तीन चार गुणांसाठी आहे पहिलं उदाहरण आपण बघूया जर तीन टॅन थिएटाबरोबर सेक थिएटा असेल तर कॉट थिएटाची किंमत काढा बघा आता कसं तीन टॅन थिएटाबरोबर सेक थिटा हे त्यांनी दिलेलं आहे म्हणून तीन टॅन थिएटाची किंमत सायन थेटा बघले बरोबर एक छेद थिटा कारण सेक टॅन थिएटाची किंमत साईन थिएटा छेद कॉस्थिटा ठेवली आणि सेक थिएटाची एक छेद कॉस्थिटा ही किंमती ठेवली म्हणून सायन थिएटाबरोबर किती आला एक छेद तीन छेदस्थानी असणाऱ्या दोन्ही बाजूचा कॉस थिएटा कॅन्सल होऊन जातो तीन साईन थिएटाबरोबर एक म्हणजे साईन थिएटाबरोबर एक छेद तीन मिळालं परंतु साईनवर्ग थिएटा आधी कॉसवर्ग थिएटाबरोबर एक आहे म्हणून कॉसवर्ग थिएटाबरोबर एक छेद एक वजा साईन वर्ग थिएटा आता त्याची किंमत ठेवूया पण कॉसवर्ग थिएटाबरोबर एक वजा एक छेद तीनचा वर्ग म्हणून कॉसवर्ग थिएटाबरोबर एक वजा एक छेद नऊ म्हणजे नऊ एक नऊ वाजा एक छेद नऊ म्हणजे आठ छेद नऊ आला आता दोन्ही बाजूनी वर्गमूळ घेतलं तर कॉस थिएटाबरोबर वर्गमुळात आठ भागिले तीन हे उत्तर मिळालं कॉस थिएटा म्हणजेच वर्गमुळात आठ म्हणजे चार गुणिले दोन चारचं वर्गमुळ दोन म्हणून कॉस थिएटा म्हणजे दोन वर्गमुळात दोनशे तीन परंतु आपल्याला माहीत आहे क्वाट थेटाबरोबर साईन कॉस थेटा भागिले सायन थिटा आपण किमती ठेवूया क्वाट थेटाबरोबर दोन वर्गमुळात दोन भागिले तीन आणि सायन थिटाची डिव्हायडेड बाय भागाकार एक छेद तीन 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 कॅन्सल झालं म्हणून कॉट बरोबर काय आलं दोन वर्गमुळा दोनशे तीन भागाकारचा गुणाकार केला तर तीनशे एकाला तीन तीन कॅन्सल झालं म्हणजेच कॉर्ट थिएटरची किंमत मिळाली दोन वर्गमुळात दोन अजून एक उदाहरणं बघूया उदाहरण क्रमांक दोन इथे सिद्ध करा दोन कंसात साईनचा सहावा ए अधिक क्वासचा सहावा घात ए वजा तीन साईन चौथा घे चौथा घात ए अधिक क्वासचा चौथा घात ए अधिक एक बरोबर शून्य आता आपण काय करूया डावी बाजू लिहूया दोन कंसात साईन सहा साईनचा सहावा घात ए अधिक क्वासचा सहावा घात ए वजा तीन साईन चौथा खाते अधिक क्वास चौथा घात ए अधिक एक मित्रांनो इथं साईन सहावा याचं आपण रूपांतर करूया द घणामध्ये म्हणजे साईनवर घ्यायचा तिसरा घात अधिक क्वासवर घ्यायचा तिसरा घात एका कंसात दुसरा वजा तीन साईन चौथा खाते अधिक क्वास चौथा खाते अधिक एक घातांची नेम आपण ती पायरी आपल्याला आली आता ए घन अधिक बी घन या सूत्राचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे म्हणजे ए वजा बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग येतो त्या पद्धतीने इथं लिहूया म्हणजे इथं ए म्हणजे साईन वर्ग आहे आणि बी म्हणजे क्वासवर्गीय म्हणून दोन चौकट कंस गोल साईन वर्ग अधिक क्वासवर्ग आहे म्हणजे ए अधिक बी दुसऱ्या कंसात साईन वर्ग म्हणजे साईनचा चौथा घात यायला कारण साईन वर्गचा पुन्हा वर्ग आहे साईनचा चौथा घात वजा ए बी म्हणजे साईन वर्ग आणि क्वास वर्ग अधिक बी वर्ग बी वर्ग म्हणजे क्वासचा चौथा घाते वजा तीन साईन चौथा खाते अधिक कॉस चौथा खाते अधिक एक आहे तसं पुढे जाऊया आपण का हा सूत्र वापरला ते आत्ता सांगितलं तुम्हाला दोन कंसा साईन वर्ग आहे क्वास वर्ग म्हणजे एक आहे त्याची किंमत एक आली साईन चौथा घात ए वजा साईन वर्ग ए कॉस वर्ग ए अधिक कॉस चौथा घाते वजा तीन साईन चौथा खाते अधिक कॉस चौथा घाते अधिक एक आता दोन कंश सोडूया दोन साईन चौथा खाते वजा दोन साईन वर्ग ए क्वास वर्ग ए अधिक दोन कॉस चौथा खाते वजा तीन साईन चौथा घाते वजा तीन साईन चौथा खाते अधिक एक दोन्ही कंस सोडवून घेतले म्हणून इथे कायला दोन साईन चौथा घात ए वजा दोन साईन वर्ग ए कॉस वर्ग ए अधिक दोन कॉस चौथा खाते वजा तीन साईन चौथा घाते वजा कॉस चौथा घाते अधिक एक इथे तुम्हाला निळ्या रंगाने लाल रंगाने लिहिले दोन पदावलींचा विचार करायचा आहे साईन चौथा घाते निळ्या रंगाने दाखवले दोन आहेत पण त्यातले दोन गेले एक राहिला तसंच कॉस चौथा घाते जे पिंक कलरने दाखवलेलं आहे गुलाबी रंगाने तिथून देखील तीन कॉस चौथा आहे म्हणून दोन गेलं तर एक कॉस चौथा घाते राहील बघा पुढील पायरी काय म्हणते वजा साईन चौथा घाते वजा दोन साईन वर्गे वर्गे वजा क्वास चौथा आहे अधिक एक आता हा ऋणचिन्ह कंसाबाहेर घेतला तर साईन चौथा का ते अधिक दोन साईन वर्गीय क्वासवर्गीय अधिक क्वास चौथा गाते कंसपूर्ण अधिक एक पण तू हा ऋणचिन्ह कंसाबाहेर ठेवला साईन वर्गे अधिक क्वासवर्गीयचा वर्ग आहे ते तर आता वजा कंसात याची किंमत आहे एक एकचा वर्ग अधिक एक मग ऋण एक अधिक एक बरोबर शून्य कारण ऋण एक एकचा वर्ग एक ऋण एक अधिक एक पण शून्य ही तर उजवी बाजू आहे म्हणून आपण लिहू शकतो दोन कंसात साईनचा सहावाघात अधिक कॉसचा सहा वाघात एक कंस पूर्ण वजा तीन कंसात साईन चौथा घ्या ए अधिक कॉस चौथा घात ए अधिक एक बरोबर शून्य अशा प्रकारे आपण हे उदाहरणं सोडवू शकतो एक आधुनिक उदाहरणं बघूया जर ए कॉस थिटा वजा बी साईन थिटा बरोबर एक्स आणि ए साईन थिटा वजा बी कॉस थिटा बरोबर वाय तर सिद्ध करा ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बघा मित्रांनो या ठिकाणी काय दिलं आहे ए कॉस्थिटा वजा बी सायन बरोबर एक्स आणि ए सायन थिटा वजा बी बरोबर वाय असं दिलेलं आहे आता उजवी बाजू काय एक्स वर्ग अधिक वाय वर्ग आहे मग आता इथं एक्सची किंमत ए एक कॉस्थिटा वजा बी सायन थिटा कंसपूर्ण वर्ग आणि वायची किंमत दिली ए सायन थिटा अधिक बी क्वास थिटा कंसपूर्णचा वर्ग आपण विस्तार सोडूया ए वर्ग क्वासवर्ग थिटा वजा दोन ए बी कॉस थिटा साईन थिएटा अधिक बी वर्ग साईन वर्ग थिएटा अधिक ए वर्ग साईन वर्ग थिएटा अधिक दोन ए बी साईन थिएटा कॉस थिटा अधिक बी वर्ग क्वास वर्ग थिटा ए वजा बीचा वर्ग आणि ए अधिक बीचा वर्ग हे दोन्ही विस्तार वापरले आपण म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग क्वासवर्ग थिएटा तो समान झाला वजा दोन ए बी कॉस साईन थिएटा आणि वजा दोन ए बी सायन थिएटा कॉसकडे कॅन्सल होतात मग दुसऱ्या कंसात काही हे वर वर्ग अधिक ए वर्ग साईन वर्ग आला मग ए वर्ग वर्ग हा कॉमन बाजूला काढला तर कंसात काय राहील वर्ग अधिक साईन वर्ग थेटा पण तर आपल्याला तर माहीत आहे वर्ग अधिक साईन वर्ग थिएटाची किंमत एक आहे म्हणून हे वर्ग अधिक बीवर्ग गुणिले एक म्हणजेच हे वर्ग अधिक बी वर्ग हे म्हणजेच तुमची काय डावी बाजू म्हणून उजवी बरोबर बाजूबरोबर डावी बाजू अशा प्रकारे आपण ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक वायवर्ग सिद्ध करू शकलो पुढचं एक उदाहरण पाहूया आपण जर साईन थिएटा अधिक साईन वर्ग बरोबर एक तर दाखवा की क्वासवर्ग थिएटा अधिक क्वास घात चौथाघात बरोबर एक बघा उकल काढूया आपण साईन वर्ग थिएटा साईन थिएटा अधिक साईन वर्ग बरोबर एक असं दिलं आहे आपण काय करूया सायन थिएटा अधिक एक वजा क्वासवर्ग बरोबर एक साईन वर्ग थिएटरची किंमत ठेवली आपण एक वजा क्वासवर्ग थिएटर म्हणून साईन थिएटाबरोबर काय आलं कॉसवर्ग थिएटा आला कारण हा एक पलीकडे उजवीकडे गेल्यावर मायनस झाला एक आणि वजा एक कॅन्सल आणि वजा कॉसवर्ग थिएटा पलीकडे गेल्यावर अधिक साईन वर्ग थिएट कॉसवर्ग थिएटा म्हणून साईन थिएटाबरोबर क्वासवर्ग थिएटा ही किंमत मिळाली तर दोन्ही बाजूनी वर्ग केलं तर काय मिळेल साईन थिएटा कौसपूर्ण वर्ग बरोबर क्वासवर्ग थिएटा वर्ग म्हणजे साईन वर्ग थिएटाबरोबर क्वासा चौथाघात थेटा असं मिळालं आता एक वजा साईनवर्ग थेटा म्हणजेच काय आहे एक वजा क्वासवर्ग थेटा बरोबर क्वासा चौथाघात थेटा म्हणून एक बरोबर काय झालं क्वासा चौथाघाट थेटा अधिक क्वासवर्ग थेटा मित्रांनो म्हणून काय झालं क्वासवर्ग थेटा अधिक क्वासा चौथाघात थेटा बरोबरच एक मिळालं अशा प्रकारे आपण दाखवलं मित्रांनो आज आपण काय शिकलो याचमध्ये खालील पाठ्यघटकावर आपण चर्चा केली बहुपर्यायी प्रश्न पाहिले काही त्यानंतर कृतीवर आधारित उदाहरणं ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम्स दोन गुणांसाठी आणि तीन गुणांसाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक चार व पाचमधील विचारलं जाऊ शकणाऱ्या प्रकारचे प्रश्न किंवा उदाहरणांची चर्चा आपण केली आहे तर तुम्ही हे प्रयत्न करा जर यक्स साईन घन थेटा अधिक वाय कॉस घन थिएटाबरोबर साईन थेटा कॉस थेटा असेल आणि एक्स साईन थिएटाबरोबर वाय कॉस थेटा तर दाखवायचं की एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर एक जर एक्स कॉस थेटा वजा वाय सायन बरोबर ए आणि एक्स साईन थेटा अधिक वाय कॉस बरोबर बी तर सिद्ध करा एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग सिद्ध करा वर्ग थेटा वजा कॉट वर्ग नव्वद वजा बरोबर कॉस वर्ग नव्वद वजा थेटा अधिक थेटा स किंमत काढा चार साईनचा चौथा घात तीस अंश अधिक कॉसचा चौथा घात साठ अंश वजा तीन कॉसवर्ग पंचेचाळीस अधिक साईन वर्ग नव्वद याची किंमत काढायची एक अधिक कॉट थेटा वजा कोसेक थेटा एक अधिक टॅन थेटा अधिक सेक थेटा बरोबर दोन्ही दाखवायचं आहे मित्रांनो तुमच्या याच्यासाठी ही वाक्य डॉक्टर ए बी जी अब्दुल कलामांचं स्वप्न तीन असतात जी झोपल्यावर पडतात तर स्वप्न ती असतात जी झोपूच देत नाहीत खूप सुंदर वाक्य आहे तुमच्यासाठी जर आज आपण उपस्थित राहून हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद